विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी संभाव्य अशी प्रश्नपत्रिका बघणार आहोत जिच्यामध्ये व्याकरणाचे पंचवीस आणि जी केचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत जर आधीच्या तुम्ही संभाव्य प्रश्नपत्रिका बघितल्या नसेल तर त्या बघून घ्यायच्या आहे त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वाय डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे सोबतच बेल ऐकोनलाही ऑन करायचं आहे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून घ्यायचे असेल चांगल्या प्रकारे स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपला वायबीडी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे या ठिकाणी पहिला प्रश्न आहे स्वामीनाथन आयोग लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दिल्ली दिल्ली हे पहिले राज्य आहे किंवा शहर आहे या ठिकाणी स्वामीनाथन आयोग लागू करणारे या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे शीख धर्माचे संस्थापक गुरुनाथक देव यांचे दोन हजार एकोणावीस हे कितवे वर्षाची जयंती होती दोन हजार एकोणावीस कितवी वर्षाची जयंती होती तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार क्रमांक चार म्हणजे पाचशे पन्नासवी जयंती होती या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश देशाने दोन हजार पर्यंत कार्बनचे होणारे उत्सर्जन निव्वळ शून्यावर आणण्याची योजना केली आहे कोणत्या देशाने ही योजना केली आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन मध्ये न्यूझीलंड या देशाने ही योजना तयार केलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरस विषाणूचा प्रसार सर्वाधिक दोन हजार वीस मध्ये कोणत्या देशात झाला आहे कोणत्या देशामध्ये झाला होता दोन हजार वीस मध्ये तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक चीन मध्ये सर्वाधिक झाला होता।, होता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत कोण आहेत या विद्यापीठाचे कुलगुरू तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी बघू शकता आर जगदेश कुमार हे आहेत या विद्यापीठाचे कुलगुरू या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे विभागीय मुख्यमंत्री कक्ष स्थापन करणारा डॅश डॅश पहिला विभाग ठरला आहे कोणता ठरला आहे विभागीय मुख्यमंत्री कक्ष स्थापन करणारा पहिला विभाग कोणता ठरला आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे कोण हा विभाग पहिला ठरलेला आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केले आहे कोणते ॲप सुरू केलेले आहे महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी तर या ठिकाणी तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे या ठिकाणी बघू शकता अ ब ड म्हणजे या ठिकाणी बघू शकता हे सर्व ॲप कोशिश ॲप दामिनी पथक सिटीजन पोर्टल ॲप हे सर्व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेले ॲप आहेत महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सोळा ते तीस नोव्हेंबर एक दोन हजार एकोणावीस दरम्यान डॅश डॅश येथे महोत्सव या वार्षिक राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे दिल्ली या ठिकाणी या महोत्सवांचे आयोजन करण्यात आलेले होते या दरम्यान या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे अ कंट्री इज वन इंगौत या आत्मचरित्र कोणाचे हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे सौरव गांगुली यांचे हे आत्मचरित्र आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकोणावीस चा शांतता नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या देशाच्या पंतप्रधानास मिळाला कोणत्या देशाच्या पंतप्रधानास मिळाला तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार मध्ये इथोपियाच्या पंतप्रधानांना हा पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दां कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे राजा राम मोहन रॉय यांचा उल्लेख केला जातो या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राव बहादूर ही पदवी कोणी दिली कोणी दिली ही पदवी त्यांना तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्या क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी बघू शकता ब्रिटिश सरकारने ही पदवी त्यांना दिलेली होती राव बहादूर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या -right उठावाचे वर्णन आपण कोणत्या शब्दांत कराल आपण तुम्ही या ठिकाणी कोणत्या शब्दांत कराल अठराशे सत्तावनच्या उठावाचे वर्णन तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे योग्य आहे या ठिकाणी बघू शकता विविध मतप्रवाह विचार घेता अठराशे सत्तावन्न चा उठाव म्हणजे निव्वळ शिपायांचे बंड मानणे शंभर टक्के खरे नाही हा उठाव म्हणजे स्वातंत्र्य लढा होता असे म्हणणे देखील शंभर टक्के बरोबर नाही हे यो योग्य विधान आहे सर्वांनी हे हा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आणि अठराशे सत्तावनच्या उठावावरती मी वेगळेच प्रश्न बनवलेले आहेत तो व्हिडिओ नक्की बघून घ्यायचा आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे पासष्ट मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी जय जवान जय किसानचा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले कोणता नारा दिला होता कोणी नारा दिला होता जय जवान जय किसान ज्यावेळेस पाकिस्तानाने एकोणासशे पासष्ट मध्ये भारतावरून आक्रमण केले होते त्यावेळेस तर या ठिकाणी उत्तर आहे प्रेक्रमांक दोन प्रेक्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी बघू शकता लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांनी हा नारा दिला होता त्यावेळेस या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे ऑक्टोबर दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा किताब बहाल केला दोन हजार दहा मध्ये तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा किताब बहाल केलेला आहे दोन हजार दहामध्ये या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार सर्वाधिक आहे पूर्व पश्चिम विस्ताराच्या तुलनेत महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर सर्वात अधिक आहे यापैकी कोणते विधान बरोबर किंवा कोणते चूक आहे या दोन्ही विधानांमध्ये सांगायचे आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे या ठिकाणी बघू शकता विधान अ बरोबर आहे व ब चूक आहे महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारतातील विक्रम हे सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रमांक एक म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे छप्पन मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास डॅश डॅश या देशाने तांत्रिक सहकार्य लाभले कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले होते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे जर्मनी या देशाचे तांत्रिक सहभाग्य लाभले होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे रेडिओ कार्बन डेटिंग ही आधुनिक पद्धत कशाकरिता वापरली जाते कशाकरिता वापरली जाते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी बघू शकता पुरातन वस्तूंच्या वय काळ वाढवण्यासाठी या वापर केला जातो या पद्धतीचा पुढचा प्रश्न आहे वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजतात कोणत्या यंत्राने मोजतात वातावरणाचा दाब या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बॅरोमीटरने मोजतात वातावरणाचा दाब पुढचा प्रश्न आहे जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला कोणी मांडला जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत तर या ठिकाणी उत्तर आहे या ठिकाणी बघू शकता डार्विनने हा सिद्धांत मांडलेला आहे पुढचा प्रश्न आहे बालकवी हे टोपण नाव कोणत्या व्यक्तीचे होते कोणत्या व्यक्तीचे होते बालकवी हे टोपन नाव उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रमांक एक म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे नाव होते टोपन्न हा प्रश्न खूप वेळा मी घेतलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या समितीच्या शिफारीनुसार अस्तित्वात आला कोणत्या शिफारशीनुसार अस्तित्वात आला कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे वसंतराव नाईक या शिफारशी समितीच्या शिफारशीवरून अस्तित्वात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे गोपीनाथ मुंडे यांचे पूर्ण नाव काय काय आहे गोपीनाथ मुंडे यांचे पूर्ण नाव तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे गोपीनाथ पंडिनाथ मुंडे असे गोपीनाथ मुंडे यांचे पूर्ण नाव आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सण वर्षाखेरीस येतो वर्षाच्या शेवटला कोणता सण येतो उत्तर आहे प्रक्रमांक तीन ख्रिसमस ख्रिसमस हा सण वर्षाच्या अखेरीस येतो पुढचा प्रश्न आहे निरभ्र म्हणजे काय निरभ्र म्हणजे काय तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन मध्ये एकही ढग नसलेले त्याला निरभ्र असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे उच्चलखाने या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता उच्चलखाने या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार उसळून येणे हा योग्य अर्थ होईल उच्चलखाने या वाक्प्रचाराचा पुढचा प्रश्न आहे निसर्गातून मला अनंत अनुभव मिळाले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग कोणते या ठिकाणी बघू शकता अनुभव अनुभव या शब्दाचे लिंग कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे पुल्लिंगी लिंग आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सर्वच तरुण व्यसनी असतात असे नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा या वाक्याचे होकारार्थी वाक्य कसे होईल तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे या ठिकाणी होकारार्थी वाक्य असे होईल सर्व तरुणांना व्यसनी म्हणणे अयोग्य आहे सर्व तरुणांना व्यसनी म्हणणे अयोग्य आहे हे होकारार्थी वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या वाक्य पंक्तीतील अलंकार ओळखा या कोणता अलंकार होईल या वाक्य पंक्तीमध्ये तर या ठिकाणी उत्तर आहे पंक्तीमध्ये पुढचा प्रश्न आहे विभक्तीचे किती प्रकार आहेत किती प्रकार आहेत विभक्तीचे उत्तर आहे क्रमांक चार एकूण आठ प्रकार आहेत विभक्तीचे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे वाङमयात किती प्रकारचे रस वर्णिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे नऊ प्रकारचे वर्ण या ठिकाणी वर्णिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन शरण जाणे शरण जाणे हा योग्य अर्थ होईल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे रामाने रावणास ठार मारले रामाने रावणास ठार मारले वाक्यातील प्रयोग ओळखा कोणता प्रयोग होईल तर या ठिकाणी उत्तर आहे प्रमांक एक सकर्मक भावे प्रयोग होईल kind of या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे श्यामची नोकरी चांगली आहे या विधानातील प्रकार ओळखा श्यामची नोकरी चांगली आहे या विधानातील प्रकार कोणता आहे श्यामची या वाक्य शब्दाखाली अधोरेखित केलेली आहे या विभक्तीचा प्रकार कोणता होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन षष्टी षष्टी हा विभक्तीचा प्रकार होईल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समास असणारा शब्द ओळखा इतरेतर द्वंद्व समास असणारा शब्द कोणता आहे धर्म, या तर या ठिकाणी तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत आई वडील पाच सहा धर्माधर्म चहा पाणी असे चार पर्याय दिलेले आहेत यापैकी इतरेतर द्वंद्व असणारा समाज कोणता आहे शब्द कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे आई वडील हा शब्द आहे इतरेतर द्वंद्व असणारा समाज या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता यापैकी कोणता नपुसकलिंगी शब्द आहे देवघर नर विदुषी लांडूर तर या ठिकाणी उत्तर आहे देवघर देवघर हा विदु नपुसकलिंगी शब्द आहे पुढचा प्रश्न आहे त्याने सर्व पेरू खाले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी बघू शकता अनिश्चित वाचक अनिश्चित वाचक हा विशेषणाचा प्रकार होईल पुढचा प्रश्न आहे शिक्षक मुलांना कोणते गणित शिकवतात शिक्षक मुलांना कोणते गणित शिकवतात वाक्यातील करता ओळखा या वाक्यातील करता कोणता होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन मध्ये शिक्षक हा करता होईल पुढचा प्रश्न आहे बासुंदी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे हिंदी गुजराती मराठी सिंधी कोणत्या भाषेतील आहे बासुंदी हा शब्द तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे मराठी भाषेतील आहे बासुंदी हा शब्द या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे नभ या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता नभ या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन गगन गगन हा शुद्ध शब्द आहे नभ या अर्थाचा पुढचा प्रश्न आहे दिवाळीत लहान मुले डॅश डॅश वाजवतात उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे फटाके वाजवतात पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील विशेषण ओळखा बागेत रंगीबिरंगी फुले उमलली होती बागेमध्ये रंगीबिरंगी फुले उमरली होती या ठिकाणी विशेषण ओळखायचे आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन रंगीबिरंगी हे या ठिकाणी विशेषण आहे पुढचा प्रश्न आहे रात्रीचे जेवण तितकेसे चांगले नव्हते हो वाक्य करा हो वाक्य कसे होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे रात्रीचे जेवण बरे होते हे हो वाक्य होईल महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न गायीने या शब्दाची विभक्ती ओळखा गायीने या शब्दाची विभक्ती काय होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार तृतीया ही विभक्ती होईल गायीने या शब्दाची पुढचा प्रश्न आहे वर खाली मागे या शब्दाची जात कोणती कोणती आहे या शब्दांची जात तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे शब्दयोगी अव्यय ही जात आहे या शब्दांची पुढचा प्रश्न आहे तोरणमाळ येथील तलावाचे नाव काय काय आहे तोरणमाळ येथील या ठिकाणी तलावाचे नाव तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन यशवंत तलाव असे नाव आहे तोरणमाळ येथील तलावाचे नाव पुढचा प्रश्न आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे तर या ठिकाणी उत्तर आहे बघू शकता उपमा अलंकाराचे हे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे प्रित्यर्थ या शब्दाचा संधिविग्रह कोणता प्रित्यर्थ हा शब्द दिलेला आहे या शब्दाची योग्य संधिविग्रह कोणती होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन प्रित्यर्थ प्रित्यर्थ हा योग्य संधिविग्रह होईल या शब्दाची या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे उपपद किंवा कृदन तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते कोणते आहे उदाहरण तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार मध्ये या ठिकाणी बघू शकता पांतस्थ पांतस्थ हे उदाहरण आहे